मात्र 9 दिवसांमध्ये मला देखील आई एकविरांचं दर्शन झालं. मी भाग्यवान समजतो स्वतःला. खरं म्हणजे मी अनेक वेळा आई एकविरीला दर्शनाला आलो, परंतु आज या ठिकाणी मला आनंद यासाठी आहे की आई एकविरीच्या या देवस्थान नगारखाना इथल्या सोयी सुविधा यांचं भूमिपूजन मुख्यमंत्री म्हणून माझ्या हस्ते होतंय याच्यापेक्षा मला दुसरा आनंद काही नाही. आणि म्हणून आज आपले श्रीरंगाप्पा बारणे आहेत, खासदार बाळामामा आहे, आपले अध्यक्ष गुलावडे आहेत, दीपक गुलावडे आहेत आणि मारुती देशमुख आहे, सर्व मान्यवर. खरं म्हणजे आई एकविरेच्या दर्शनाला आम्ही अनेक वेळा आलो आणि खऱ्या अर्थाने आई एकविरा ही आदिशक्ती आहे, आदिभवानी आहे आणि माता पार्वती यमाई रेणुका यांचा अवतार म्हणून आपण एकविरा मातेची भक्तिभावाने पूजा करतो. कडेकपारीमध्ये बसलेली आई एकविरा आपल्या आगरी कोळी बांधवांचे आहे ना रे बाबा देवी आहे, आशीर्वाद आहे आणि आपल्या सगळ्यांनाच आहे. खरं म्हणजे आगरी कोळी बांधव राज्यभरातून इथे येतात आणि नवस करतात, नवस फेडतात आणि आता काय जातीपातीचं काय राहिलं नाही, सगळे समाजाचे लोक आई एकविरीचे भक्त झालेले आहेत. काय नवसाला पावणारे आई एकविरा म्हणून आता सगळीकडे आईचा उदो उदो होतोय. आणि म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. घटस्थापना काल झाली, सगळीकडेच नवरात्रीचा जागर सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये आज आपण पाहतोय की खूप मोठ्या उत्साहात जल्लोषामध्ये नवरात्रीचा उत्सव सुरू झालाय. आणि अशा या पावन पर्वामध्ये आज भूमिपूजन होत आहे, यासाठी गडावरील पायऱ्याची दुरुस्ती, संरक्षण भिंत, मुख्य मंदिराची दुरुस्ती, विश्रांती कक्ष अशा सर्व कामांना 39 कोटी रुपये आपण दिलेले आहेत. आणि गडावर या येण्यासाठी लागणाऱ्या सुविधांसाठी खासदार आपले श्रीरंगाप्पा बारणे सरकार प्रयत्न करत होते, पण त्याला योग यावा लागतो. आणि आईच्या कृपेने मुख्यमंत्री झालो आणि ते योग आला भूमिपूजनाचा, मला खरंच अभिमान आहे आणि समाधान आहे. खरं म्हणजे आईची सेवा करण्याची संधी मला मिळते आहे. आईच्या जीर्णोद्धारासाठी मंदिर परिसरातील जी काही कामं असतील, राम मंडप असेल, ही सगळी जी कामं आहेत, तुम्हाला 39 कोटी जर पुरले नाही तर जेवढे पैसे लागतील ते सर्व पैसे या ठिकाणी दिले जातील. शेवटी आई एकविरेच्या आशीर्वादानेच आपण सगळे या मंदिरांचा, गडकोट किल्ल्यांचा जो विकास करतोय. फक्त या पायऱ्या ज्या आहेत अतिशय चांगल्या जरा घटनावळ करून घ्या, म्हणजे हे आपलं प्राचीन मंदिर आहे, आपलं ते कुठेही त्याला जे रूप आहे त्याला आणखी कसं सुंदर करता येईल, इथे आणखी काय काय सुविधा देता येतील ते नक्की आपण देऊ. रोपवेचं देखील काम या ठिकाणी करायचं ना आपल्याला, तेही करायचं. आणि आताच मी MSRDC अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, अनिल गायकवाड यांना, खाली जो हायवे आहे त्याला जो ब्रिज बनवायचा, कार्ला फाटा ऍक्सिडेंट होतात आणि कार्ला फाट्याला पण 45 कोटी ब्रिजला मंजूर केले जातात, त्याचं देखील काम लवकर सुरू होऊन जाईल. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ही आपली अतिशय प्राचीन अशी आई एकविरा, आई एकविरेच्या आशीर्वादाने आम्ही देखील सर्वसामान्यांचं सरकार म्हणून काम करतो. म्हणजे येणाऱ्या लाडक्या बहिणी पण भेटल्या, लाडके भाऊ पण भेटले आणि लाडके शेतकरी पण भेटले, लाडके ज्येष्ठ पण भेटले. आता ते ज्येष्ठ पण डायरेक्ट अयोध्येला ट्रेनने रवाना होऊ लागले. देवदर्शन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली, मुख्यमंत्री लाडका भाऊ म्हणजे युवा प्रशिक्षण योजना आपण सुरू केली, आता त्यांना स्टायपंड मिळणार, प्रशिक्षण भत्ता मिळणार आणि त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचं तर सरकारने सर्व जबाबदारी उचलली आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक आपण निर्णय घेतलेत. बळीराजा आपला मायबाप आहे आणि म्हणून अन्नदाता मायबाप त्यालाही वाऱ्यावर तरी सोडणार नाही आम्ही. त्यासाठी देखील अनेक योजना आम्ही केलेल्या आहेत. प्रकारचे निर्णय आपण घेतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने आई एकविरेचे चरणी मी पुन्हा एकदा वंदन करतो. आणि कार्ला आपल्या ज्या बुद्ध लेणी आहेत ऐतिहासिक, त्याचा विकास करायचा आहे. त्याला देखील आप्पा किती पैसे लागतील? हा, 4-5 कोटी रुपये लागतील. काही प्रॉब्लेम नाही. तुमचं एकंदरीत इथे सगळ्या ज्या काही सोयी सुविधा आपल्याला पाहिजे त्याचा आता जो 39 कोटीचा आराखडा बनला आहे त्याच्यात आणखी काय काय लागतंय ते एकदा तुम्ही आराखडा तयार करा. त्याला मी तत्काळ मान्यता द्यायला लावतो आणि ते देखील आपण या ठिकाणी करू. कारण एकदा आपण निर्णय घेतला की निर्णय घेतला आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो, आई एकविरेच्या आशीर्वादाने हा एकनाथ शिंदे सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता, एका शेतकऱ्याचा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला आणि म्हणूनच मला अभिमान आहे की या ठिकाणी योगायोग मगाशी म्हटलं मी, अनेक लोक आले गेले दर्शन घेतलं पण शेवटी योग लागतो. तो योग आजचा होता. हा एकनाथ शिंदेच्या हातून या आई एकविरेची सेवा पूजा होणार होती ती माझ्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन होतंय. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आप्पांना धन्यवाद देतो कारण ते मागे माझ्या लागून ते म्हणाले इकडं आपल्याला भूमिपूजनाला यायचं आहे, दर्शनाला यायचं आहे आणि नवरात्रीचा काळ सुरू आहे आणि त्यामुळे याच्यापेक्षा चांगला दिवस काय असू शकतो. आणि म्हणून जे काय आम्ही आहोत आई एकविरेच्या पुण्याईने आशीर्वादाने ईश्वर कृपेने सगळ्यांचा थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादानेच अशा प्रकारचा 1-2.5 वर्षामध्ये जी काही कामं आम्ही केली, एकीकडे मोठे प्रकल्प आणले, उद्योग प्रकल्प उभारले, उद्योग आणले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या आणि म्हणून हे करण्याचं भाग्य माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला लाभलं हेच मी माझं भाग्य समजतो आणि म्हणून आई एकविरेसाठी काहीही कमी पडणार नाही. सरकार इथं सेवा करताना हात आकडता घेणार नाही. हे देणारं सरकार आहे, भरभरून देणार आहे. कारण भरभरून आई आम्हाला आशीर्वाद देते त्यामुळे इथं काही कमी पडणार नाही याची खात्री आपल्याला देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपल्या सर्व भक्तांना शुभेच्छा देतो आणि आई एकविरेला पुन्हा एकदा वंदन करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.